तमिळनाडूमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते. तमिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलंय. तमिळनाडूमध्ये सैन्य दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळते. भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हेही या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते अशी माहिती समोर येते. बचाव कार्य सुरू असल्याचं समजतंय. कोइंबूर आणि सुलूर या दरम्यान हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं समजत आहे. हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती मिळते. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत देखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. दरम्यान युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळते.